तर आपण या व्हिडिओमध्ये लिनक्स सिस्टीम म्हणजे रेड हॅट लिनक्स सिस्टीम कशी ओपन करूया किंवा रेड हॅट लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमची ओळख करून घेऊया. जो डेस्कटॉप आहे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा त्याची आपण इंट्रोडक्शन करून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल बघा, मी जी काही रेड हॅट लिनक्स सिस्टीम आहे ती VMware वर्कस्टेशनवरती काय केले इन्स्टॉल केलेले, म्हणजे माझ्या सिस्टीमवरती ड्युअल बुटिंग नाही आहे केलेलं नाही आहे. तर VMware मी म्हणजे ॲट अ टाईम मी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मी दोन्ही पण यूज करू शकते. म्हणून मग VMware वर्कस्टेशनवरती मी माझी रेड हॅट लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलं. तो ओपन करूया. ही अशी VMware हे वर्कस्टेशन आहे, त्याच्यावरती एक सर्वर मी मशीन सुरू केली आणि एक क्लायंट मशीन सुरू केले होते. फर्स्ट ऑफ ऑल आपण सर्व्हरवरतीच बघूया. पॉवर ऑन दिस व्हर्च्युअल मशीनवरती क्लिक करायचं. सिस्टीम स्टार्ट होते जरा थोडासा वेळ झाली. ओके, इथे आहे जेव्हा आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो त्यावेळेला आपल्याला लॉग इन आय डी युजर विचारत होतो. तर इथे मी ॲडमिन टाकलं होतं. तर ॲडमिनवरती किंवा अदरसुद्धा आपले युजर नेम आहेत ते आपल्याला यूज करताना क्रिएट करताना येतात. ओके, पण मी ॲडमिनवरती क्लिक करते. आता ॲडमिनचा पासवर्डसुद्धा मी इथे ठेवलेला आहे. लॉग इनवरती क्लिक करते. हा आहे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा डेस्कटॉप. इथे आहे कम्प्युटर, म्हणजे आपली जी काही माय कम्प्युटर आपण म्हणतो, तर माय कम्प्युटरमध्ये जे काही आपले फोल्डर्स फाईल सिस्टीम इथे सगळे सेव आहेत. गेम वगैरे आपल्याला ड्राईव्ह्स ह्या ठिकाणी दिसणार नाहीत. इथे आहेत हे सुद्धा फोल्डर्स आहेत. ओके, नेक्स्ट ॲडमिन सॉफ्ट ही आपली पॅरेंट डिरेक्टरी आहे. या पॅरेंट डिरेक्टरीमध्ये हे फोल्डर आहेत डेटा, डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स वगैरे, पिक्चर्स जसे आपल्या विंडोजमध्ये आहेत तसेच इथे आहेत. ट्रॅश म्हणजे रिसायकल बिन, आपण विंडोजमध्ये रिसायकल बिन म्हणतो पण लिनक्स ऑपरेटिंगमध्ये ट्रॅश आहे. या ट्रॅशमध्ये तुमच्या ज्या काही डिलीट केलेल्या फाईल आहेत त्या सेव्ह. आणि ह्या डिस्क त्याच्यामध्ये पॅकेजेस आहेत. ओके, पॅकेजेस आपल्याला लागणार आहेत पुढे. ओके, बघा हे पॅकेजेस आहेत. पॅकेजेस आपल्याला कॉन्फिगर करण्यासाठी ही सर्व लागणार आहे. त्याचा यूज आपण कसा करायचा आहे आपण पुढे बघूयाच. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ॲक्सेसरीजमध्ये फोन कॅल्क्युलेटर वगैरे सगळं. त्यानंतर ग्राफिक्स, इंटरनेट, साऊंड अँड व्हिडिओ, सिस्टीम टूल्स. ओके, तर टर्मिनलवरती जाऊन आपल्याला सगळ्या कमांड आपल्याला द्यायच्या आहेत. प्लेसेसमध्ये होम, फोल्डर, डेस्कटॉप. ओके, त्याच्यानंतर सिस्टीममध्ये प्रेफरन्स, ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळे ऑप्शन्स आहेत आपल्याला. ह्या ज्या काही सेटिंग आहेत इथे हे नेटवर्क आहे. बरं, वायर्ड नेटवर्क कनेक्शन आहे. जर ॲक्टिव्ह करायचं हे आत्ता ॲक्टिवच आहे.
जर आपल्याला डिस्कनेक्ट करायचं असेल तर डिस्कनेक्ट वरती क्लिक करायचं, रेड कलरचा सिम्बॉल येतो. कनेक्ट करायचं असेल तर आता कनेक्ट झालेला. हे आहे इथे डेट, आजची डेट, करंट डेट, टायमिंग वगैरे सगळं. आत्ता आपण ॲडमिन युजरमध्ये आहोत तर इथे ॲडमिन जो काही आपण क्लिक केला ते इथे नेम दिसणार आहे. इथे शॉर्टकटमध्ये फायरबॉक्स, मेल रीडर आणि नोट्ससाठी. ओके, तर ही आहे आपली लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, जसं जसं आपण पुढे पुढे पाहणार आहोत तसे तसे आपण तसे तसे आपण बघूया. इथून फुल स्क्रीनसुद्धा आपल्याला करू शकतो, म्हणजे बाकीचा डेस्कटॉप आपल्याला दिसणार नाही. ओके, तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. आणि आता हां, ही जेव्हा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आपण आता स्टार्ट केली तशीच लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, जशी आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम शटडाऊन करतो तशीच लिनक्स ऑपरेटिंगसुद्धा आपल्याला शटडाऊन करायला लागते. मग डिरेक्टली ह्या बटनवरती, क्लोज बटनवरती क्लिक करून ही आपली जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती क्लोज करायची नाही आहे. तर ह्या सर्व्हरवरती राईट क्लिक करून पॉवरवरती क्लिक करून पॉवर ऑफ आपल्याला करायचे. तर आपण पॉवर ऑफ करूया, पॉवर ऑफ. ओके, अशा पद्धतीने जी काही आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती शटडाऊन झालेली आहे. ओके, नाही आता तुम्ही इकडून क्लोज केलं तरी चालेल. ओके, थँक्यू. ह्या व्हिडिओमध्ये समजा कोणाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमविषयी कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.